एवढा ही हरभराचे डाळ टाकले शिजायला, त्याचं पुरण बनवा लागल. आणि मग ही शिजता शिजता जे जो फेस निघतो तो फेस काढून घ्यायचा बाजूला. जो फेस आहे तो फेस जो काढलाय त्या फेसाचा उपयोग सार बनवण्यासाठी केला जाईल. हा हर्षद हर्षद गिरे भाव. हा बोले ना. अजून एकदा अजून एकदा. या पिठामध्ये थोडस मीठ टाकून घेतलंय आणि मग पोळ्यांसाठी ते पीठ मळायला घेतलंय. पीठ मळणार आहे बायको. हे बघा एवढी एवढी डाळ आहे आणि याच्यातून हे पाणी बाहेर काढलंय सार बनवण्यासाठी. आणि त्याच हा फेस काढलेला आहे त्या डाळीवरचा शिजताना. या फेसामुळेच साराला चव येते. हे पुरण बनवण्यासाठी हा गूळ घेतलाय. पुरण बनवण्यासाठी सुंठ आणि वेलची एकत्र करून ती बारीक केली. माकवायचं होतं या ना का किती हा गोळ टाकला. आणि ही सूट आणि येलची कुठून टाकते म्हणजे मग पोळी चवदार लागते. तरी जायफळ कुठं टाकलं त्या देणार नाही राहिलं. आता जाऊ दे ठीक आहे. आपली घरची डाळ आहे. काही भागात म्हणते आता आठवा, काही भागात म्हणते आता आरदुला. तर ही तीन तिकऱ्या डाळ आहे. तिला एक किलो गोळ नाही लागत. अर्धा किलोच्या बरोबर आपल्याला थोड्या वाढ लागत त्यात म्हणून आता असाच आठवून आठवून घे. असं पाटीव वाटायचं. पाटीव वाटला ना का त्या पुराने चवदार राहत आहे. आता चाळणीमध्ये करी त्यात पण ते पुरणाला एवढी चव नाही येत. चिकन वाटत आहे पण चव नाही येत. पाट्यामध्ये चव येते. आम्ही असाच हलवून हलवून घ्यायचो पहिल्यान. आणि मग हे असंच काढून ठेवायचो उलीसा वाटीमध्ये. सगळा स्वयंपाक आवरला का मग हे असाच पुरण खायचा. त्या लिचवदार लागत आहे. आणि आसाट जर झाला तर काही पिळून टाकी त्यात फडक्यानं. पण त्या पिळाला का चव नाही येत. आसाटही झाला तरी असाच आटून आटून त्याच्यातच ते आटला ना तर मग त्या पुरण चांगला होत आहे. घरामध्ये नाही रे. नाही नावशिला म्हणा. दोन मिनिट थांब म्हणा. म्हणा पाच मिनिट थांब. ही शिजवलेली डाळ चिकनच लागत आहे. नाही तर ना पोळ्या फुटून जाते. ते आहे थोडा थोडा जाग जागी डाळ मिळाल्यात. हे काय असे ह्या 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 अशा नाही घ्या लागत. म्हणजे मग त्या पिठातून वर निघत आहे ना. यस माफात पाहिजे. नाही तर मग हे असं 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 पिळून पाणी निघालं ना का मग ती पोळी फुटून जाते. या माफात आहे. बरं आहे ना एकदम मजे.
अरे मामा का बोलतो ए यार तुम्ही आले ते माहितच नव्हतं मला हा ना कोण चले का सारे रे काय दमली नाही तुला ओळखलं नाही ना काय होय नाही बरे विचारलं नाही ना बरे ना अनवित ओय 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 तर आज पोळ्या बनवण्याचं कारण हे ही आहे आमची बहीण ही हे आणि ही दोन मुलं हितेश भावेश आणि आमचा भाऊ मिलिंद वहिनी ते आलेत यांच्या करता बनवल्यात पोळ्या म्हणजे पाहुणे आले की मग त्यांच्यासाठी पाहुण सर म्हणून पोळ्या तुला आईच्या पोळ्या आवडतात का पोळ्या कोणी करत नाही मोठ्या मोठ्या आणि सारे खूप चवदार असतो हे आलेत म्हणून आजचा विशेष पोळ्या आहेत एवढा पिठाचा पोळा बारीक चपाती होईल एवढा पुराण एवढे पिठात भरलाच पाहिजे तरच मला पोळी आवडते तर या पुरणपोळ्यांची प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि ते बनवण्याची पद्धत तर वेगळी असतेच पण खाण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. पुरणपोळ्या बनवल्या की आमच्याकडे त्याच्यासोबत भजे पण काढले जातात आणि कुरड्या पापड्या पण तळल्या जातात आणि खाण्याची पद्धतसुद्धा प्रत्येक भागात वेगळी अशी असते. 3-4 वर्षापूर्वी एकदा माझे मित्र आले होते, ते होते लातूरकडचे व्यंकट आणि लक्ष्मण, ते दोघं जण होते. ते इकडे आल्यानंतर आमच्याकडे पद्धत अशी आहे, पुरणपोळ्या ज्या बनवतात त्यांच्यासोबत त्या पुरणपोळ्या खाण्यासाठी गुळवणी तयार करतात. हे गुळवणी किंवा चिचवणी, आंबट जर पाहिजे असेल तर चिचवणी तयार करतात आणि गोड पाहिजे असेल तर गुळवणी, तर जास्त करून गुळवणीच बनवतात. हे बघा हे गुळवणी, याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये गूळ टाकून ते उकळवलं आहे, नाहीतर मग दूध जर असलं तर मग ते गुळवणी करूनच त्याच्यामध्ये थोडंफार दूध टाकतात आणि मग ते हे दुसऱ्या पद्धतीचं. पण खरी पारंपरिक पद्धत हीच आहे गुळवण्याची. ताटात पोळी घेतात आणि त्या पोळीमध्येच गुळवणी टाकलं जात आहे आणि त्या गुळवण्यामध्ये चुरून पोळी खाली जाते. तर मग ते त्यांच्याकडे लातूरला त्यांच्याकडे खाण्याची पद्धत वेगळीच होती. दुधामध्ये पोळी बुडून एका छोट्या वाटीमध्ये दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पोळी बुडून खायची. आता इकडं असं झालं, त्या ताटामध्ये पोळी दिली आणि त्यात पोळीमध्ये सगळं गुळवणी होतं दिला, त्यांच्या समोर ताट दिली, मी पण सोबत होतो, पण त्यांना लक्षातच येणार का हे खायचं कसं. मग ते थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली, मी जेव्हा खायला सुरुवात केली तेव्हा ते माझ्यासोबत खायला लागले आणि मग हे जेव्हा घरून निघून गेलो तेव्हा त्यांनी तो किस्सा नंतर मला सांगितला की असं असं झालं होतं. आणि मग त्यांच्या घरी जेव्हा गेलो मी तेव्हा मी त्यांना अगोदरच विचारलं का तुमच्याकडे कसं खातात ते मला सांगा, मग मी खातो. असे किस्से असतात, प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धती असतात. ते लातूरकडचे आहेत, त्यांच्या घरी गुळवणी नाही बनवत,
दूध वापरतात आणि सार सुद्धा वेगळंच असते. आता आमच्याकडेच सार वेगळं आहे, ते सार इकडे पोळीमध्ये गुळवण्यामध्ये पोळी खाऊन मग त्यासोबत सार तोणी लावायला घेतात भातामध्ये टाकून, आणि मग नंतर सेपरेट पोळी खाऊन झाल्यानंतर पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर सार भात खातात, आणि तसं त्यांच्याकडे ते पोळीसुद्धा त्या सारासोबत खातात. मग अशा म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धती असतात, पारंपरिक पद्धती. तशी आमच्याकडची ही सार भात आणि पुरणपोळी खाण्याची पद्धत.